नारी जातीचा जन्म घेतला, नारी जातीचा जन्म घेतला, अहिल्या होणार ग, नारी जातीचा जन्म घेतला, अहिल्या होणार ग। ताई वाजवा सर्वांनी जोरदार, या जगाच्या पाठीवरती एक माई माऊली अशी होऊन गेली। माई गे माई ओर सोनी नामा म्हणे जीवे करीन लिंबलो, ओवाळी न चरण विटे सहित, प्रेम पान्हा पाजी अगे माझे आई, विठाई गे माई ओर सोनी विठाला विठाला योंतः प्रविश मम वाच मिमां प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय श्रीराधारमन, जय जय नवलकिशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर, जयाचा श्रीरंग केशरी शोभे, दुजा पांढरा पाहता चित्त लोभे, हिरवा तिजा शांती देई मनाला, नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणी अर्पितो अजन्मही काया, जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझा पायरीशी सदा नम्र माथा, नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारत भूमी जिचा सर्व कामी, जिजो देह माझा प्रभु पाय धोनी, पांडुरंगा करू प्रथम कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या आगे तू माऊली संतांची सावली, आगे तू माऊली संतांची सावली,
आठविता घाली प्रेम पान्हा, प्रेम पान्हा पाजी आगे माझे आई, विठाई गे माई ओरसोनी प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी, प्राप्त वेळी, प्राप्त स्थळी, कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबराया राजे, आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे, असा उपदेश छत्रपती शिवबा राजांना करणारे भगवान श्री तुकोबराया। आधी करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लडिवाळ भक्त या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन करणारे भक्त शिरोमणी नामदेवराया यांचा गोड आणि चिंतनीय चार चरणाचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला। या अभंगाद्वारे माझे नामदेवराया वर्णन हे भगवंताचं करतायत, पण अभिप्राय मात्र एका आईला मानलेला आहे। आई जे लेकराला करते, आई जे लेकरासाठी झटते, अगदी त्याचप्रमाणे विश्वाचा मालक जन्माला आलेल्या प्रत्येक जीवासाठी झटत असतो। थोडक्यात हा आपल्या अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ। आता आपल्याला डुकल्या घ्यायला काही हरकत? विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं, आणि असं म्हणतात कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई, कुळामध्ये कन्या असावी, कशी कन्या असावी, मायबाप लक्ष देऊन ऐका, येणारी संतान कशी जन्माला येत असते बाबा, कुळामध्ये जर आईचं पुण्य असेल तर जन्माला येणारं लेकरू हे शांत जन्माला येतं, जर कुळामध्ये वडिलांचं पुण्य असेल तर जन्माला येणारी संतान ही प्रतिष्ठित जन्माला येत असते, आमच्या कुळाचं पुण्य असेल तर जन्माला येणारी संतान ही उदार जन्माला येत असते, आणि स्वतःचंच जर पुण्य असेल तर जन्माला येणारं लेकरू हे भाग्यवान जन्माला येत असतं। याच्या उलटही सांगितलं, अरे आमच्या आईनं पाप केलं तर जन्माला येणार लेकरू अशांत जन्माला येतं, ते सारखं किरकिर करतं, जर बापानं पाप केलेलं असेल तर जन्माला येणार लेकरू त्याला समाजामध्ये मान मर्यादा प्रतिष्ठा राहत नाही, आमच्या कुळाचं पुण्य असेल तर जन्माला येणार लेकरू आळशी जन्माला येतं, आणि स्वतःचंच जर पाप असेल तर जन्माला येणारी संतान ही दरिद्री जन्माला येत असते। पण माई बाप, मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती या न्यायानं वडिलांचं छत्र बालपणी हरवलं। वडील काय असतात, ज्या मुलीला वडील नाही तिला विचारायचं आयुष्यामध्ये किती कष्ट आणि संघर्ष सहन करावा लागतो। वडिलांचं छत्र एका तरुण मुलीच्या मस्तकावरून हरवलं, जबाबदारी आईवरती आली, आई काय काय करणार, पण आईनं स्वतःची लेक अशी घडवली, खरंच अहिल्या कन्या शोभली गेल्या। पण बोलून जाईल, ज्यावेळी सप्ताहाचं नियोजन झालं आणि दिदीने फोन केला, माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, फोन केला म्हणे प्रांजलताई आमची ओळख नव्हती, पण मार्कड बाबा अजून सौरव महाराज सर्वांच्या मार्गदर्शनानं ताईंची माझी ओळख झाली, मला वाटलं आता गावचे आमदार आहेत आणि ज्या नावामुळे आज महाराष्ट्रभरामध्ये एक आदर्श जिल्हा संबोधला जातो आहे अशा अहिल्यादेवी होळकर यांचं गाव आहे, मला वाटलं पाकिट जरा भारदस्त सांगावं, आता मला बोलायची सवय, ताईंनी विचारलं, म्हटलं ताई आता 15,000 रुपये घेते तेवढे द्यावे लागतील, पहिल्यांदा फोन ठेवला
पण दुसऱ्यांदा ताईनी फोन केला, ताई नियोजन आपलं आहे, वर्षही पहिलं आहे, पण माईबाप मी माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल, हे देवा हे परमेश्वरा, अरे याच सप्ताहाची शताब्दी आदरणीय दिंडे ताईंच्या हस्ते घडो, आणि त्यासाठी तुम्ही सर्वांचं मार्गदर्शन या लेकीला लागो, मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल, कारण सोपं नाही काका, सोपं नाही. पावत्या फाडणाऱ्यांना वाटतं अरे आम्ही पैसे दिले, पंगत घालणाऱ्यांना वाटतं अरे आम्ही पंक्ती वाटून घेतल्या, पण ज्यावेळी एखादी कन्या सप्ताहाचं नियोजन करते ना, त्यावेळी कळतं अरे कुठून कुठून घाम निघतो. सोपं नाही माई बाप. आज एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा, आणि या सोहळ्यामध्ये आजची पाचव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ताईंच्या माध्यमातून, तुम्हा सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे आली. बचत गट सप्ताह सगळा आपल्या पार्टीचा आहे, त्यामुळे कार्यक्रमाला बसताना असं सूर्यफुलासारखे चेहरे करून कधी बसायचं नाही. उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखे टवटवी चेहरे आमचे असावे गड्या का. अरे चालू आहे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, ऐकतोय आम्ही कीर्तन, आलो कीर्तनाला, बसलो पाय पसरून, झालं कीर्तन गेलो निघून, पण माई बाप लक्ष देऊ नये का, या कीर्तनामध्ये आम्ही बसलो. एका गावामध्ये कार्यक्रम केला, एका बाबांना प्रश्न केला का हो बाबा माणसानं कीर्तन का ऐकावं, काय प्रश्न केला सरो महाराज, चोंडीचे माणस काही मुख येत का, बोलता येतं ना सर्वांना. नाही माझ्याकडे बहुतेकदा बघून सगळ्यांना असं वाटतं अरे एवढी एवढीशी पोरगी काय बोलणार आहे. मग खरं सांगू का बाबा, गाडी जरी बारीक दिसत असली तरी आवरेजले मोठं दिती बरं का. कीर्तनाला बसलो आणि त्या बाबांना केला प्रश्न, म्हणे बाबा का कीर्तन ऐकावं, त्यांनी मला असं उत्तर दिलं, म्हणे प्रांजल ताई आम्हाला देव मिळण्याकरिता आम्ही कीर्तन ऐकतो. पण आता मी सुद्धा माझ्या मतावरती ठाम राहिले, फार विचार केला आणि बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही किती कीर्तन ऐका, नाही मिळू शकत तुम्हाला देव, नाही मिळू शकत, किती जीव तोडून गायन करा, जीव तोडून पखवाज वाजवा, याच्या पलीकडे जाऊन सांगेल तुम्ही जीव तोडून कीर्तन करा गड्या, बाबा तुम्हाला देव मिळू शकत नाही. खालची माणसं म्हणतील, ताई आम्हाला जर देवच मिळू शकत नाही तर आम्ही इथं कशाला बसलो, तरी सुद्धा मी माझ्या मतावरती ठाम आहे माई बाप. अरे ज्या माणसानं आयुष्यामध्ये कीर्तन ऐकलं त्या माणसाला देव तर मिळू शकत नाही, पण ज्या माणसानं कीर्तन ऐकलं तो माणूस स्वतः देव झाल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य कशाचं असेल तर हे कीर्तनाचं सामर्थ्य आहे. आणि मग अहो भाग्य आमचं उदयाला आलं, आज जागर नारी शक्तीचा, जिच्यापासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती आहे, ब्रह्मा विष्णू महेश आदि देव जिच्यापासून उत्पन्न झालेले आहेत, आणि जगाच्या पाठीवरती तीन सजावत देशको सती संत और शूर, तीन लजावत देशको कायर कपटी और क्रूर, जगाला शोभा आणण्याचं काम कोणी केलंय, माई मावले होते आपण केलंय आपण, पण ती शोभा शेवटपर्यंत टिकवायची का नाही ही आमच्या हातामध्ये. अरे ज्यावेळी अहिल्याबाई होळकर नाव आदरानं घ्यावं, नजरेमध्ये अंगार आहे, सासरा पती गेल्याच्या नंतर एका बाईचं आयुष्य काय असतं बघावं कधीतरी त्यांच्याकडे, पण विधवा माई माऊलीनं डोक्यावरचा पदर हा जन्म खाली पडू दिला नाही, ही माझ्या जगाची स्वाभिमानता आहे, माझ्या महाराष्ट्राची स्वाभिमानता आहे. म्हणून विनंती असेल गड्या, जाऊ द्या आता आपण उद्यापासून घेऊ, आपल्याला काही एवढी घाई नाही. विठाला डोक्यावरती पदर, वाणीमध्ये गोडवा आणि आचरणामध्ये शुद्धता, ही एका बाईचं लक्षण आहे. आणि या संपूर्ण सोहळ्याचा विचार करून मी अभंग दोन दिवस सापडत होते, चोखोबऱ्यांचे अभंग बघितले पण मला अभंग काही मिळाला नाही. परंतु माईबाप जगाच्या पाठीवरती एका स्त्रीचा, एका मातेचा, एका माऊलीचा अधिकार एवढा आहे, एवढं स्थान अग्रगण्य आहे, माझ्या पांडुरंगानंही स्वतःला माऊली म्हणावं. आळंदीचे ज्ञान राजा, अरे वयाच्या 16व्या वर्षी माऊली म्हणून संबोधले जातात, आईच्या शब्दामध्ये ताकद आहे, म्हणून भगवंतानं स्वतःला विठाई असं म्हटलंय, विठाई आईच्या शब्दात ताकद आहे माई बाप. आणि हा आईचं वर्णन करणारा, एका नारीचं, एका स्त्रीचं वर्णन करणारा अभंग, स्त्रीचा अधिकार एवढा आहे, भगवंतालाही वाटतं अरे मी कुणाची तरी आई व्हावं, मी कुणाची तरी बहीण व्हावं, या न्यायानं आणि संपूर्ण कार्यक्रमाला अनुसरून निवडलेला माझा अभंग. विठ्ठल विठ्ठल,
पण कीर्तन सुरू होण्याकरिता अगोदर विचारेन सर्वांना. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित पाठीमाग? येतोय ना? हा इकडचे आवाज येतोय ना व्यवस्थित? थोडं ऐकायचं पण माणसानं चांगलं काहीतरी ऐकायचं. माईबाप ज्या ज्यावेळी वारकरी संप्रदायाचं कीर्तन सुरू होतं, मी प्रत्येक कीर्तनात आवर्जून सांगत असते, वारकरी संप्रदायाचं कीर्तन ज्या वेळी सुरू होतं त्यावेळी या कीर्तनामध्ये माझ्या नामदेवरायांनी दोन लोकांना फार मोठं बंधन घालून दिलं बाबा, फार मोठा नियम घालून दिला. पैकी पहिला नियम, पहिलं बंधन माझे नामदेवराय घालून देतात या नारदाच्या गादीवरती उभ्या असणाऱ्या कीर्तनकारासाठी. आणि कीर्तनकाराबद्दल बोलताना नामदेवराय बोलतात, एखादा कीर्तनकार या ठिकाणी यावा, नारदाच्या गादीवरती उभं राहून उग काही भाकड कथा सांगाव्या, नको ते तत्वज्ञान खाली बसलेल्या माणसाला सांगावं, अशा कीर्तनकाराचं वर्णन माझे नामदेवराय करतात. पोटासाठी जरी करी हरी कथा जनरंजविता फिरत असे, तेने घाव केला एकोत्तर कुळांचा, पाहुणा यमाचा श्रेष्ठ तो. कीर्तनकाराचं वर्णन करतात बाबा, एखादा कीर्तनकार यावा आणि नको ते तत्वज्ञान त्यानं कीर्तनामध्ये सांगावं, अशा कीर्तनकारानं खोटं सांगणार नाही, स्वतःच्या 71 पिढ्या नरकात घातली. किती किती बचत गट? किती 71 पिढ्या नरकात घातल्या. आणि नामदेवराय वर्णन करतात, नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी, ते नर नयनी पाहू नये. भाकड कथा सांगणारा कीर्तनकार आम्ही आमच्या डोळ्यानं जरी बघितला ना बाबा, तरी आम्हाला पाप लागलं जातं. एवढा मोठा नियम या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारासाठी आहे. बरं, कीर्तनकाराचं सांगितल्यावर सगळ्यांना हसायला आलं, पण कीर्तनामध्ये जर पहिला नियम एका कीर्तनकारासाठी असेल गड्या, तर याच कीर्तनामध्ये दुसरा नियम आहे खाली बसलेल्या श्रोत्यासाठी. एखादा श्रोता कीर्तनामध्ये बसावा, उगा इकडे तिकडे बघावं आणि त्या मोबाईलच्या डबड्यात डोकं घालून बघावं, अशा श्रोत्याचं वर्णन करतात नामदेवराया. मूर्ख बैसले कीर्तनी, नकळे अर्थाची करणी, घुबड पाहे भलतीकडे, ना ऐके नामाची पोवाडे. काय म्हणतात आम्हाला? काय म्हणतात? मूर्ख म्हणतात, मूर्ख. आणि उपमा देताना आम्हाला घुबडाची उपमा देतात गड्या. आम्ही घुबडही नाही, आम्ही मूर्खही नाही. अरे, माणूस म्हणून जन्माला आलो, वर्षाचे 365 दिवस आम्हाला संसार करायचा आहे, पण मिळालेला नरदेह थोडा तरी परमार्थामध्ये खर्च व्हावा या न्यायानं तरी माणसानं कीर्तन ऐकावं. विठ्ठल विठ्ठल अभंग नामदेवरायांचा. आगे तू माऊली संतांची सावली, ज्यावेळी माझ्या नामदेवराया भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन उभे राहतात, अधिकार सामान्य नाही. बालवयामध्ये भगवंताला जेव घालणं सोपी गोष्ट आहे का? नाही माई बाप. भगवंताच्या द्वारामध्ये माझ्या नामदेवरायांनी उभं राहावं, भगवंताकडे बघावं आणि स्वतःच्या आईचं स्वरूप आठवावं आणि भगवंताला सांगावं, देवा अरे ज्याप्रमाणे हाडाचं काडं रक्ताचं पाणी करून माझी आई मला सांभाळते, अगदी त्याच पद्धतीचा सांभाळ तू माझ्यावरती, माझ्यासारखा प्रेम माझ्यावरती करतो. माऊली जगाच्या पाठीवरती तीन लोकांना म्हटलं गेलं, लक्ष देऊ नये का? 4G नेटवर्कमध्ये बसा, 2G 3G नेटवर्क आपल्या तरी कीर्तनात चालत नाही बाबा, ते असे गोल गोल फिरतात. सुरू झालेलाही मेळ लागत नाही, संपलेलाही मेळ लागत नाही. जगाच्या पाठीवरती माऊली ही उपमा तीन लोकांना दिली गेली. पहिली माऊली आई, जननी, जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गादपी घरी असी, ज्या भूमीमध्ये आमचा जन्म झाला आणि जिनं आम्हाला वाढवलं ती आमची आई, तिला पहिल्यांदा माऊली म्हटलं गेलं, पहिला वर्ग. दुसरा वर्ग केला साधू संतांचा. अरे, संतांना माऊली म्हटलं गेलं का? तर ज्याप्रमाणे आई लेकरांचं कल्याण इच्छिते, अगदी त्याप्रमाणे संतांनी सुद्धा आपल्या सर्वांचं कल्याण इच्छितात म्हणून त्यांना माऊली असं म्हटलं गेलं. माऊली शब्दामध्ये ज्यावेळी कानावरती आमचा शब्द पडला माऊली, मा म्हणजे मानवता, ऊ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता, म्हणजे माझ्या आळंदीच्या माऊली ज्ञानोबराया. माऊली ज्ञानोबरायांकडे ज्यावेळी आम्ही बघतो, ज्यावेळी त्रास होऊ लागला त्यावेळी माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यायचं गड्या. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आम्हाला असं कळेल, अरे जगात सगळं संपलं तरी चालेल, पण माझी माऊली माझ्या पाठीशी आहे का?
माऊलींचं वर्णन केलं. कृपाळू दादा माझा ज्ञानेश्वर, पण ज्यावेळी संत भेट आपल्या आयुष्यामध्ये होईल बाबा, आयुष्यामध्ये जेवढं दुःख आहे ते संतांच्या दारामध्ये जाऊन संतांना सांगायचं. मला सांगा, एखाद्या लेकराला ठेच लागली, ते गावभर सांगत फिरत का घरी येऊन आईला सांगत, आईला सांगत. जेवणामध्ये जर कधी दुःख आलं तर संतांकडे जायचं गड्या. पण आमची माई माऊली अशा बाईला दुःख सांगते बाबा, ज्या बाईनं आधीच स्वतःच्या 3 सुनाई रीत ढकलून दिल्या, ती बाई हिच्याकडे जाऊन तिचं दुःख सांगते. काही उपयोग आहे का? ती काही तोडगा सांगणार आहे का? नाही. पण झाली संतांची भेट, माऊली आहेत, कधीतरी विचारा त्यांना, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. आईसे तुम्ही सांगा, संत जन करा समाधान माझे, कैये खंडाईल कर्म. संतांना विचारा आईच्या नात्यानं माझ्या कर्माचं खंडन कधी होईल. पण माई बाप, कर्म ही गोष्ट अशी आहे, पूर्वी कसं होतं, जर या जन्मामध्ये कर्म केलं तर त्याची परतफेड तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये होती. वडिलांनी कर्म केलं तर त्याची परतफेड तुम्हाला त्यांच्या मुलांना होती. भगवंतानं ते कॉन्ट्रॅक्ट बंद करून टाकलं. आता देवानं सांगितलं, तुम्ही याच जन्मामध्ये आल्याच्या नंतर कर्म करा आणि त्याची परतफेड सुद्धा याच जन्मामध्ये करा. पण पुरुषवर्ग, माझी विनंती असेल गड्या, जसं कर्म आम्ही करतो त्याची फेड आमच्या लेकरांना तशी भोगावी लागते. द्वापार युगामध्ये धृतराष्ट्रानं विदुरजीला विचारलं, विदुर काका, अहो असं कोणतं पाप आयुष्यामध्ये घडलं होतं, माझ्या 100 पुत्रापैकी एकही पुत्र जिवंत राहिला नाही आणि त्या 5 पांडवांपैकी कुणाच्या केसालाही धक्का लागला नाही. कोण सांगतंय कुणाला? कोण सांगतंय? उगम मी काहीतरी बोलायचं आणि तुम्ही काहीतरी ऐकायचं, याला कीर्तन श्रवण करत नाही म्हणत माई बाप, लक्ष देत चला. विठ्ठला 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 धृतराष्ट्र सांगतात विदुरजीला असं कोणतं पाप केलं होतं. पण विदुरजी धृतराष्ट्राला एक कथा सांगू लागले. धृतराष्ट्रा, अरे बऱ्याच वर्षापूर्वीचा काळ आहे, बऱ्याच वर्षापूर्वी एक सार्वभौम राजा इथे राज्य करायचा आणि त्या राजाला शिकारी करण्याचा छंद होता बाबा. कशाचा? शिकारी करण्याची आवड होती. अरे उन्हाळ्याचे कडक दिवस होते आणि त्या उन्हाळ्याच्या कडक दिवसामध्ये तो राजा अरण्यामध्ये गेला, भात्यातला बाण काढला, धनुष्याला लावला आणि एका हरणावरती निशाणा लावला. हरिण गरीब प्राणी आहे म्हणून लोक त्याला मारतात. पण आतापर्यंत एखादा माणूस वाघाला मारायला निघाला का? नाही का? वाघ डेंजर आहे, त्याच्या कुणी नादी लागत नाही. हरणावरती निशाणा धरला,
15 बाण व्यर्थ गेले पण एकही बाण त्या हरणाला लागला नाही. आता सर्वसामान्य आयुष्यामध्ये मला सांगा माई माऊले, आपल्याला जर राग आला, आपल्याला चीड आली, आपण काय करतो? इकडून उचल तिकडं आपट, तिकडून उचल इकडं, हे आपलं ठरलेलं आहे. परंतु त्या राजाला चीड आली आणि भर उन्हामध्ये त्यानं दोन गारगोट घेतल्या. गारगोट, गारगोट कळते सर्वांना, आपण सगळे शेतकरी माणसं. आणि ते गारगोट एकमेकाला घर्षण करू लागला. घर्षण करता करता त्या गारगोटीतून एक एक अग्नीचा दाह बाहेर आला आणि त्या एका एका अग्नीच्या दहानं जंगलाला आग लागली. हळूहळू जंगल पेटू लागलं. काय करावं राजाला वाटलं, अरे आग छोटी आहे, विझली जाईल, पण काय करावं. राजानं घोड्यावरती स्वार व्हावं आणि स्वतःच्या राजमहालाकडे राजानं निघावं. राजे राजमहालाकडे निघाले पण पाठीमागे वळूनच बघितलं नाही. अरे जंगल नेमकं विझलं का जंगलाची आग वाढत गेली? पण जशी जंगलाची आग वाढत गेली ना बाबा, त्या जंगलामध्ये एका सर्पिणीनं स्वतःच्या 100 पुत्रांना जन्म दिला होता. 100 अंडी घातली होती आणि त्या पिलांवरती वेटोळं घालून ती सर्पिण बसली होती. सर्पिणीनं बघितलं, अरे अग्नीचा दाह माझ्या लेकरांना स्पर्श करतोय. बिचारी सर्पिण होती पण अंतकरणामध्ये आईचं मातृत्व होत. अरे कुणी लावली जंगलाला आग? स्वतःच्या तोंडानं फुंकार मारण्याचा प्रयत्न करते पण फुंकार मारता मारता आग वाढत चालली आहे, आग कमी होत नाहीये. एक अग्नीचा दाह असा आला आणि त्या सर्पिणीचे डोळे गेले. माईबाप अंध डोळ्यानं ती सर्पिण एका बिळामध्ये शिरली. 3 तास एका बिळामध्ये थांबली आणि 3 तासाच्या नंतर ती सर्पिण बाहेर आली. पण विचार करते, अरे माझ्या 100 लेकरापैकी एक तरी लेकरू जिवंत असेल. पण स्वतःच्या स्पर्शानं तिला कळालं, अरे माझ्या 100 पुत्रापैकी एकही पुत्र जिवंत राहिला नाही. मातेच्या अंतकरणानं, व्याकुळ अंतकरणानं भगवंताला सांगितलं, हे देवा, हे परमेश्वरा, अरे देवा असं कोणतं पाप केलं होतं माझ्या 100 पिलापैकी एकही पिल जिवंत राहिलं नाही. पण ऐक ना देवा, मी सर्पिण आहे तरी मी आई आहे देवा, ऐक देवा. अरे ज्या माणसामुळे या जंगलाला आग लागली, मी तर आत्ता दळी झाले, पण ज्या माणसामुळे या जंगलाला आग लागली ना, तो माणूस उपजताची आंधळा जन्माला यावा. विदुरजी धृतराष्ट्राला सांगता, धृतराष्ट्रा तो राजा दुसरा तिसरा कुणी नव्हता, तो राजा तू होता. व्याकुळतेनं सर्पिणीनं श्राप दिला, देवा अरे माझे दोन्ही डोळे गेले आणि अंध डोळ्यानं मी माझ्या 100 पुत्रांचा मृत्यू बघितला. पण देवा ऐक ना, अरे ज्या राजामुळे, ज्या माणसामुळे जंगलाला आग लागली, तो सुद्धा जन्माला आल्याच्या नंतर स्वतःच्या अंध डोळ्यानं स्वतःची 100 पुत्र मिळलेली बघेल. विदुरजी सांगतात धृतराष्ट्राला, धृतराष्ट्रा अरे तो राजा दुसरा तिसरा कुणी नव्हता, तू स्वतः तू होता. धृतराष्ट्रानं कर्म करावं आणि त्याची परतफेड त्यांच्या लेकरांना व्हावी म्हणून विनंती असेल गड्या. आपणच पुड्या खायच्या, आता त्या पुड्यांचे नावं मलाही माहीत नाही. बाबा माहीत असते तर मी इथं उभी असते का? बापानंच पुड्या खायच्या, लेकरं का टाळ घेऊन भजन करतील का? नाही माई बाप, घरातलं वातावरण पाहिजे तसं. पण जायचं कधीतरी संतांकडे आणि संतांना सांगायचं, एवढा मोठा कर्माचा फेरा आहे, त्यातून माझी सुटका होईल का नाही. संत सोपा मार्ग सांगतील, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम साधन सांगतील, थोडं जड आहे पण ऐका. देवाच्या नावाचा जर विचार केला तर देवाचं नाव काका पवित्रामध्ये पवित्र आहे. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे निळकंठ निज सुखे निवाला. देवाचं नाव हे उत्तमामध्ये उत्तम आहे. उत्तमा उत्तम शरणांगत यम किंकर. देवाचं नाव हे सारामध्ये सार आहे. सार 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 विठोबा, नाम तुझे सार. आभाळ कळत सगळ्यांना, आभाळ गगन सर्वत्र व्यापून आहे. पण ज्ञान देवापुसे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. अमृत सर्वात गोड आहे गड्या, पण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. माझे नामदेवराय वर्णन करतात, देवा तुझं सगळं गोड आहे. नामा म्हणे तुझे अवघेची बरवे,
त्याहुनी बरवे नाम तुझे. देवा तुझं सगळंच बरं आहे, पण सगळ्यात सुंदर साजिरं गोजिरं काय असेल तर ते तुझं नाव आहे. आलो आयुष्यामध्ये नाही आम्हाला रात्रभर भजन चालत, रात्रभर टाळ घेऊन भजन तुम्ही करू नका बाबा. कारण जो माणूस रात्रभर भजन करतो तो दुसऱ्या दिवशी गावात कुणाला बोलूनच देत नाही. कुणी काही म्हटलं तर तेवढंच सांगत रात्रभर भजन केलंय हे तेवढंच सांगत बसत. रात्रभर भजन करू नका, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कारण काम आई बाप ज्याप्रमाणे आमचे सगळे हट्ट आमच्या आईजवळ पूर्ण होतात, आईचे आमच्यावरती अनंत कोटी उपकार आहेत, तसे भगवंताचे सुद्धा उपकार आहेत. बघा भगवंताचे आणि आईचे उपकार, आईचा उपकार अगोदर बघा. वाक्य लक्ष देऊन ऐका माझं. एखादा मुलगा प्राथमिक शिक्षण करतोय, प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं, माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं, उच्च शिक्षणासाठी मुलगा सिटीमध्ये गेला, सिटीमध्ये गेला, उच्च शिक्षण पूर्ण झालं आणि त्याला 15,000 नोकरी लागली. कितीची? थोडं बोलत चला ना. क्या बात आहे, असा आवाज आला खालचे दर्दी असले म्हणजे आम्हाला सांगायला बरं वाटतं ना जरा. 15,000 नोकरी लागली आणि त्यानं त्या सिटीमध्ये काय केलं, एक रूम भाड्यानं घेतली. रूम भाड्यानं घेतली पण भाडं जरा जास्त सांगितलं. त्या मालकाला विनंती केली, काका अवघरची परिस्थिती थोडी नाजूक आहे, एक काम करा थोडंसं भाडं कमी करता का. त्यावेळी त्या काकांनी 500 भाडं कमी केलं. तो मुलगा मोठ्या जॉबला लागला. आज तो मुलगा जवळजवळ 70,000 पेमेंट घेतो. पण 70,000 पेमेंट घेत असलेला मुलगा फोर व्हीलर गाडीमध्ये बसला आणि त्या रस्त्यानं जात असताना त्याची नजर गेली ज्या रूममध्ये तो राहिला ना, त्या रूमकडे नजर गेली आणि मुखातून शब्द बाहेर पडले, देवा. अरे या रूमचा मालक देवासारखा धावून आला, ज्यानं मला राहण्यासाठी रूम दिली, माझं 500 घराचं भाडं कमी केलं. ज्यानं रूमचं भाडं कमी केलं 500, आपण त्याला कशाची उपमा दिली? देवाची उपमा दिली. मग बारीक विचार करा, जो राहण्यासाठी घर देतो त्याला आम्ही आईची उपमा देतो. जन्माला येताना ज्या मायमाऊलीनं पहिलं पाऊल ठेवण्याचं स्थान आम्हाला तिच्या गर्भामध्ये दिलं, त्या मायमाऊलीला आम्ही देव का मानू नये? का मानू नये? आईचे उपकार आहेत आमच्यावरती. परंतु अभिप्राय बघा, ज्याप्रमाणे आई लेकरांचं कल्याण इच्छिते अगदी त्याप्रमाणे भगवंतानं सुद्धा आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण केलं. मी नेहमी सांगत असते गड्या, एक वेळी देव तुम्हाला माफ करेल पण कर्म माफ करू शकत नाही. देवासमोर हात जोडला आणि देवाला सांगा, देवा अरे चुकलं माकलं पदरात घे देवा, पण आईसारखं मातृत्व माझ्या अंतकरणामध्ये ठेव. नामदेवराया गाभाऱ्यामध्ये उभे राहिले, खळखळ खळखळ अश्रुधारा सुरू झाल्या आणि भगवंताकडे बघितलं, आईचं रूप दिसलं त्यांच्याकडे आणि मुखातून शब्द निघाला अभंगाचं प्रथम चरण. आगे तो माऊली सत्ताचे साऊली, आगे तो माऊली सत्ताचे साऊली, आगे तो माऊली सत्ताचे साऊली, आगे तो माऊली सत्ताचे साऊली. Thank you.
मागी तू माऊली संतांची सावली आठविता घाली प्रेम पान्हा. पान्हा शब्द ज्यावेळी आम्ही ऐकतो भारतीय संस्कृतीमध्ये एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. ऐका, अमेरिका, इंग्लंड, लंडन तुम्ही जर कधी तिकडे गेलात, जाणार नाही म्हणा आपण, पण समजा आपण तिकडे गेलो, माई माऊल्या खोटं सांगत नाही, एखादी माई माऊली जर गर्भवती असेल आणि गर्भवती असलेली नारी असं सांगितलं जातं, ज्यावेळी आई लेकराला पहिल्यांदा स्तनपान करत असते त्यावेळी त्या आईचं थोडंसं सौंदर्य कमी होत असतं. पण ऐका, दुसऱ्या देशामध्ये गेल्याच्या नंतर ती आई लेकरांना टाकून देते, स्तनपान करत नाही. का? तिला स्वतःच्या सौंदर्याची काळजी असते. पण आम्ही भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलो, स्वतःच्या सौंदर्याची काळजी न करता जे माई माऊली पहिल्यांदा स्वतःच्या लेकराला स्तनपान करते, स्वतःच्या सौंदर्याचा सुद्धा ती माई माऊली विचार करत नाही. आणि अशा पवित्र भारतामध्ये आम्ही जन्माला आलेली, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली माणसं आम्ही आहोत. पण माई बाप, स्वाभिमानानं जगायला शिका. काही काही माणसं म्हणतील, ताई आयुष्यामध्ये दुःख आहे, पण आयुष्य जगण्याचं सिंपल सूत्र मी तुम्हाला सांगून जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, एव्हरीथिंग इग्नोर विथ स्माईल. जो माणूस तुम्हाला आयुष्यामध्ये नावं ठेवील ना, त्याला इग्नोर करा, त्याच्याकडे बघू नका. आणि कितीही आयुष्यामध्ये दुःख असू द्या, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कमी पडू देऊ नका, तुमच्या आयुष्याचं कल्याण आहे. आयुष्य जगता आलं पाहिजे आणि माणसानं थोडं जगावं, पण चांगलं जगण्याचा प्रयत्न करावा. मी बोलून गेले. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक माई माऊली अशी जन्माला आली, अशी जन्माला आली. माई माऊली हो, आपलं आयुष्य जेवढं सुंदर आहे तेवढं दुसऱ्याचं नाही बरं का. यांच्यापेक्षा आपलं आयुष्य फार गोड आहे. त्रेतायुगामध्ये माझे भगवंत एका बाईच्या 9 वेळा पाया पडले आजी, पण ती यज्ञ देवाच्या पाया पडली नाही. सीतामातेनं देवाला विचारलं, काव देवा, लाज आहे का त्या बाईला काही, तुम्ही तिच्या 9 वेळा पाया पडले आणि ती एकदाही तुमच्या पाया पडली नाही. भगवंतानं सांगितलं, सीते अगं दिलेला शब्द माघारी घे. सीता माता म्हणतात, देवा असं काय त्या बाईमध्ये. माझ्या भगवंतानं सांगितलं, सीते अगं ती बाई दिवसातून 3 टाइम तिच्या 9 वेळा पाया पडती, म्हणून मी 9 वेळा तिच्या पाया पडली. त्या माई माऊलीचं नाव आहे लोपामुद्रा, लोपामुद्रा. अरे देवानं 9 वेळा पाया पडावं, स्वाभिमान आहे आमच्या भारतीय संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या नारीचा. ज्यावेळी अहिल्याबाई होळकर पुतळा समोर येतो, माई बाप या जगाच्या पाठीवरती हीच एक माई माऊली होऊन गेली बाबा. जातपात धर्म मानला नाही आणि न्यायासाठी स्वतःच्या लेकाला सुद्धा सोडलं. लेक सोडला नाही पण न्याय हा केलाच. आता 31 तारखेला अहिल्याबाई होळकर यांची जयंती येते. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली माणसं आम्ही आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात जास्त कारखाने कुठे असतील तर अहिल्यानगरमध्ये आहेत. स्वाभिमानानं सांगायचं गड्या, आम्ही अहिल्यानगरमधली माणसं आहोत. स्वाभिमान पाहिजे माणसाला स्वतःच्या मातीचा. नारी जातीचा जन्म घेतला, नारी जातीचा जन्म घेतला, अहिल्या होणार ग. नारी जातीचा जन्म घेतला, अहिल्या होणार ग. ताई वाजवा सर्वांनी जोरदार. या जगाच्या पाठीवरती एक माई माऊली अशी होऊन गेली, स्वतःच्या लेकराला सुद्धा सोडलं नाही न्यायासाठी. स्वतःचा नवरा सोडून गेला, डोळे पाणवले नाही का, तर जनतेचं सुख कशामध्ये आहे त्या माई माऊलीला कळत होत. हातामध्ये भगवंताची पिंड आहे, खांद्यावरचा डोक्यावरचा पदर नेहमी जिवंत आहे. ही माई माऊली पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर नाव जरी घेतलं तरी अंगामध्ये वेगळ्या प्रकारची स्फूर्ती निर्माण व्हावी. हे
माता अहिल्याबाई होळकर यांचे सुपुत्र मालोजी राम घोड्यावरती स्वार झाले, रथावरती बसले. ताळी वाजवा सर्वांनी. रथावरती स्वार व्हावं आणि रथ चाललाय रस्त्यानं, पण प्रसंग घडला. समोर एका गाईनं स्वतःच्या वासराला जन्म दिलेलाय. मालोजी रावांनी गाईचं वासरू बघितलं नाही, फरक झाली आणि त्या रथानं त्या एका गाईचा पुत्र म्हणजे वासरू ठार केलं. वासरू रस्त्यावरती पडलेलाय, आई बघते अरे माझं लेकरू पडलेलंय. गाय होती पण डोळ्यातून पाणी येत होत. माई बाप प्रसंग डोळ्यासमोर घ्या. अहिल्याबाई रस्त्यानं निघाल्या आणि कळालं अरे गाईचं वासरू मरण पावलंय. गाई शेजारी येते, गाईच्या डोळ्यातून पाणी येत आहे, गाय रडते स्वतःच्या वासरासाठी. इकडे तिकडे विचारलं अरे या गाईच्या वासराला कुणी मारलं. एका माणसानं सांगितलं अहिल्याबाई माफ करा, पण तुमच्या पुत्राच्या हातून या गाईच्या वासराचा मृत्यू झालेला आहे. अहिल्याबाई स्वतःच्या सुनेकडे गेल्या, सुनेला सांगितलं सांग बाई आता तर एका आईच्या समोर एखाद्या पुत्राची हत्या करण्यात आली, तर ती आई शिक्षा सुनावण्यात आली. अरे माझा जरी लेख असला तरी एका माय माऊलीच्या डोळ्यासमोर त्यानं स्वतः त्याच्या पुत्राला मारलंय, तुला मृत्यूदंड देण्यात यावा. रथावरती स्वार कोण होणार आणि मालोजी रावांना दंड कोण देणार? समोर येण्यासाठी कुणी तयार नाही. माई बाप अहिल्याबाई होळकरांनी खांद्यावरचा पदर डोक्यावरती टाकला. माई बाप रथावरती स्वार झाली ती माई माऊली आणि स्वतःच्या लेकाला मृत्यूदंड देण्यासाठी अहिल्याबाई समोर आल्या, रथावरती बसल्या. पण त्यामध्ये एक चमत्कार घडला गड्या. अहिल्याबाईंनी स्वतःच्या पुत्राला समोर बांधलेलाय, रथ चाललेलाय, रथ चाललेलाय, रथ निघालाय, रथ तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलाय. पण तेवढ्यात ज्या गाईचं वासरू मेलं होत ना, ती गाई मालोजी रावांच्या भोवती पिंगा घालते, रथासमोर येते, स्वतःचे पाय टेकवते. आणि माई बाप अहिल्याबाईं समोर जसं काय एक माता येते आणि त्या मातेनं म्हणावं अहो माझ्या लेकाचा मृत्यू मी माझ्या डोळ्यानं बघितला, पण तुमच्या लेकाचा मृत्यू मी माझ्या डोळ्यानं बघू शकत नाही. अहिल्याबाईनं स्वतःच्या मुलाला प्राणदान देऊन टाकलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माई बाप, जी माई माऊली एवढी कणखर वागली, एवढी कणखर वागली, स्वतःच्या लेकराचा सुद्धा विचार केला नाही. या माई माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. स्वाभिमान ठेवा. नारी जातीचा जन्म भेटला अहिल्या होणार साठी स्वतःच्या लेकराचा सुद्धा विचार केला नाही, या भूमीमध्ये जन्माला आली माणसं. आणि माई बाप
या भूमीमध्ये नारीचा जागर, नारीची शक्ती एवढी श्रेष्ठ सांगितली, एवढी श्रेष्ठ सांगितली. तुमची इज्जत मोठी ठेवायची कशी आणि ती अशी करायची कशी, सगळं कॉन्ट्रॅक्ट देवाने ह्यांच्याकडे दिलेलं आहे. म्हणून कधीतरी ह्यांच्या मनाने सुद्धा वागण्याचा प्रयत्न करा, नाहीतर ह्यांनी जर ठरवलं ह्या तुमचं घर बसू पण शकतात आणि एक घर उद्ध्वस्त सुद्धा करू शकतात. नारी शक्ती किती डेंजर आहे. अहिल्याबाई होळकर सर्वांना माहीत आहेत, पण माईबाप स्वराज्यावरती ज्यावेळी संकट आलं आणि स्वराज्यावरती संकट आल्याच्या नंतर प्रसंग घडला, औरंगजेब विचार करतो शिवाभी मर गया, अरे संभाजी मर गया, शिवाजी मेला संभाजी मेला, आता स्वराज्याचं काही खरं नाही बरं का. पण माईबाप शिवछत्रपतींची सून स्वराज्य सौदामिनी तारा राणी हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार व्हावं, डोळ्यामध्ये अंगारे आहेत आणि अंगामध्ये शिवशंभू सारखी ताकद आहे आणि त्या माय माऊलीनं सांगावं, अरे मराठ्यांच्या पोरींना ज्या हातानं फुगडी घालता येते त्याच मराठ्यांच्या पोरींना शत्रूची गर्दनही उखाडता येते. स्वराज्य सौदामिनी तारा राणी, नारी शक्तीचा स्वाभिमान. आणि नारी शक्ती ही मोठी आहे, पण खरं सांगू का, देवानं आणि आता सरकारने पण आपल्याला 50% आरक्षण दिलंय. एसटीला तिकीट सुद्धा हाफ आहे हाफ, पण त्याचा गैरफायदा करू नका गड्या. एखाद्याच्या आयुष्याचं कल्याण कसं करायचं आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त कसं करायचं हे फक्त आपल्या हातामध्ये आहे. अपेक्षा थोडा कमी ठेवा. पोरीचं लग्न करायचं आहे, पोरी पोरगी नवरदेव बघण्याच्या अगोदर तिची आई पुढे जाती, तिला काय करायचं असतं आणि काय नाही तिचं तिलाच कळत नाही बाबा. पण ऐका, कलियुगामध्ये एवढा भयंकर काळ सांगितलाय, एवढा भयंकर काळ सांगितलाय. कलियुगामध्ये दादा एक अद्भुत होई, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल, 5 वर्षाची कन्या भ्रातार मागेन, 6 वर्षाची कन्या गर्भीन होईल. ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रातार सोडून घरोघरी फिरतील नारी. निर्गुण निराकार दादा मान माझं गा, निर्गुण निराकार दादा माऊल माझं गाव, शकुन सांगा भया हे अमाई माझे नाव, शकुन सांगा भया हे अमाई माझे नाव, शकुन सांगा भया हे जोडीसाठी टाळी वाजवा एकदा जोरदार. कलियुगामध्ये भयान परिस्थिती सांगितली, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल, लागलाच आहे बहुतेकदा, उदाहरणं बघायला भेटतात. 5 वर्षाची कन्या म्हणेल बाबा माझं लग्न करून द्या, 6 वर्षाची कन्या म्हणेल बाबा मी गर्भवती झाले, लग्न झालेली बाई म्हणेल मी तुमच्या सोबत 20 वर्षाचा करार करते, 20 वर्षानंतर मी बायको दुसऱ्याची. असा कलियुगाचा भयानक काळ येणार आहे, पण तो काळ जर येऊ नये असं वाटत असेल बाबा. कलियुगाचं आयुष्यमान सांगितलं 4 लाख वर्ष, 4 लाख वर्ष, आणि त्यातलं आत्ताशी पूर्ण होऊन 5000 वर्षे कुठंतरी झालेत. आता सुरुवातीच्या 5000 वर्षालाच पोरग बापाला नीट बोलत नाही, बाप पोराला चांगलं बोलत नाही. माणूस एखाद्याला चांगलं बोललं तर तो माणूसही फिरून आपल्याला चांगलं बोलत नाही, काय करावं. पण पुढे जर चांगलं राहावं, कलियुग टिकून राहावं असं वाटत असेल तर आमच्याकडे एकच पर्याय आहे गड्या. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम
असं जर आम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट आम्हाला जपावी लागेल, एक तर परमात्म्याचं नामस्मरण, दुसरी गोष्ट चांगलं वागणं. आणि माणसासारखं आयुष्य मी बोलून गेले चांगलं कुणाचं नाही. फक्त एक वाक्य माझं असं नोट डाऊन करून ठेवा, माणसाचं आयुष्य एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. फक्त उपसरपंच काका हे लावा लाव्या करणारे एकदा पोत्यात घालून हाणले पाहिजे. बाकी माणसाचं आयुष्य एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. माणसासारखं आयुष्य नाही घड्या, थोडंच जगा आणि चांगलं जगा. 50 वर्षाचं आयुष्य जगले माझे छत्रपती शोभाराजे, पण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक माय भगिनीकडे बघण्याचा दृष्टिकोन माझ्या राजांचा वेगळा होता. प्रत्येक स्त्री ही आमच्या राज्यातली आई आहे, भगीन आहे. स्त्रीकडे वाकडी नजर करून बघणाऱ्यांचा सुद्धा चौरंगा होत होता, हातपाय कलम होत होते. आणि याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिव विचारांनी जन्माला आलेली माणसं आम्ही, आणि या भूमीमध्ये माय भगिनीवरती अन्याय होतात, अत्याचार होतात, ही गोष्ट कुठेतरी शोकांतिका करण्यासारखी आहे. राजांचे विचार आत्मसात ठेवा, आऊसाहेबांची शिकवण मस्तकावरती ठेवा, आणि मग आयुष्य जगा घड्या. एक राजे होऊन गेले पण उगा स्वराज्य आपल्या ताब्यामध्ये दिलं. शिवनेरीवर शोभा जन्मला, शिवनेरीवर शोभा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दोन्ही हात उंच घ्या सर्वांनी, ताई वाजवा, इकडचे बसलेले पाठी मागचे दोन्ही हात उंच, ताई वाजवा सर्वांनी. हा शिवनेरीवर शोभा जन्मला, ताई शिवनेरीवर शोभा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, आमचं दैवत छत्रपती, 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 राजांचं नाव जरी घेतलं तिकडच्या पाठीमागच्यांना असं वाटत असन महाराजांना दिसतच नाही, पण मला दिसून आणि नाही दिसून काही उपयोग आहे का? मला दिसलं म्हणजे आम्ही फार मोठे परमार्थी कट्टर झालो. माईबाप काही काही लोक म्हणतात, ताई कीर्तन ऐकलं आम्ही, फार पुण्यवान आहोत, आम्ही फार पुण्यवान आहोत. पण माझं एक गोष्ट लक्षात ठेवा गड्या, माणूस कीर्तनाला येऊन बसला आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर माणसाला पुण्य भेटतं हे डोक्यातून काढून टाका तुम्ही. कीर्तन ऐकून पुण्य भेटत नाही, काहीतरी पुण्य केलं म्हणून कीर्तनाला येऊन बसलो, एवढं लक्षात ठेवा. पुण्याचा साठा लागतो मग परमार्थ हातून घडतो. पण माई बाप परमार्थामध्ये सुद्धा शारीरिक बळ आणि बाबा मनोबळ फार महत्त्वाचं आहे. शारीरिक बळ आणि मनोबळ, शारीरिक बळ कशासाठी आहे लक्ष देऊन ऐका, शारीरिक बळ कशासाठी आहे. 2 तास व्यवस्थित बसण्यासाठी आम्हाला पायाचं बळ लागतं. पायात साथ देत नसले तर कीर्तनात तरी काय बसणार आपण? खरं सांगू का, शारीरिक बळ एवढं आहे, एवढं आहे. आता खोटं बोलणार नाही, नारदाच्या गादीवरती उभं राहून 8 तास शेतकरी जेवढा शेतात काम करून दमतो ना काका, लक्ष देऊन ऐका,
आठ तास जो शेतकरी शेतात काम करून जेवढं दमतो ना, तेवढा एक कीर्तनकार इथं दोन तास उभा राहून दमत असतो. शारीरिक बळ त्याला लागतं, शारीरिक बळ. आता कीर्तनकार उभाच राहता आलं नाही तर कीर्तन सांगणार आहे का? नाही सांगू शकत. आम्हाला पायानं बसता आलं पाहिजे, श्रवण यंत्र आमचं चांगलं पाहिजे, कानपूर लाईन आमची चांगली पाहिजे, तर आम्ही कीर्तन ऐकू शकतो. नाहीतर ऐकू येत नाही. महाराज निसतेच असे दिसतेत, हां छान दिसतेत. महाराज छान दिसले की कीर्तन छान झालं, असं दिसण्यावरती काही नसतं. कान बळ लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेत्र बळ लागतं. नाही तर डोळ्यानं दिसत नाही, कानानं सगळं ऐकू येत आहे, पण कोण कीर्तनकार होता हीच कळालं नाही, मग काय उपयोग आहे कीर्तन ऐकून? कीर्तनकार दिसला पाहिजे, कीर्तनकाराचे हावभाव दिसले पाहिजे. शारीरिक बळ फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शारीरिक बळ जर एक वेळी नसलं तरी चालेल, पण मनोबळ परमार्थामध्ये फार महत्त्वाचं आहे. मनोबळ, कारण मन ही गोष्ट अशी आहे, कीर्तनामध्ये जाऊन बसायचं आहे, पण मनच जर जात नसेल तर काय माणूस, शरीर असून सुद्धा तिथे जाऊ शकत नाही. थोडं शांत बसा. विठ्ठल विठ्ठल मनोबळ महत्त्वाचं आहे. आम्ही सहजासहजी परमार्थ मार्गाकडे येत नाही. देवाला विनंती करा, माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. देवा अहंकार अभिमान मला येऊ देऊ नको रे, माझ्या हातून काय घडेल तेवढं परमार्थच घडू दे. पण माणसं एवढे फुगीर झाले, हल्ली माणसं एवढे फुगीर झाले, पण माझे नाथ बाबा वर्णन करतात, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा तरी काय बोलून शिनवावे, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे, अरे कृष्णा अरे समाधानी राहा. कारण समाधान ही गोष्ट अशी आहे, जगाच्या पाठीवरती सगळं काही मिळेल तुम्हाला, पण सुख शांती समाधान हे फक्त वारकरी संप्रदायातच मिळेल. या वारकरी संप्रदायामध्ये यायचं असेल तर मी बोलून गेले, मनोबळ फार महत्त्वाचं आहे. मनाची तयारी परमार्थामध्ये लागते, अन्यथा परमार्थ शक्य नाही. जर मनोबळाची व्याख्या करायची असेल तर कधीतरी कुर्मदासांचं चरित्र ऐका तुम्ही. कुर्मदास माहीत आहेत सर्वांना, माहीत आहेत सर्वांना. दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाही, लक्ष देऊ नये का गड्या. मनोबळ माणसाचं किती महत्त्वाचं आहे. मन माणसाला कुठली गोष्ट तयार करायला उत्तेजित करत असतं. हात नाही आहेत, पाय नाही आहेत, उपजताची हातही नाही पायही नाही, परंतु भानुदास महाराजांचं कीर्तन श्रवण करण्यासाठी रोज रावळामध्ये जायचे. भक्त कुर्मदास रोज जायचे रावळामध्ये. 21 वर्षाचं वय झालं बाबा,
आई रोज पाठीवरती घेऊन जायची कुर्मदासाला, का अरे माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे. पण 21 वर्षाच्या नंतर मल मूत्र सगळं काय असेल ते आईनं केलं बघा कुर्मदासांचं. पण 21 वर्षाचं वय झालं आणि आई म्हातारी झाली. आईनं सांगितलं, कुर्मदासा अरे मी काय पाप केलं मला माहीत नाही, पण ऐक ना, आता मी तुला उचलून मंदिरात नेऊ शकत नाही आणि भानुदास महाराजांचं कीर्तन काही तू ऐकू शकत नाही, काही कर, आता मी तुला उचलू शकत नाही. कुर्मदास महाराज आपल्या आईला विनंती करतात, आई अगं एक काम करणार, फक्त आजचा दिवस मला मंदिरात घेऊन चल, फक्त आजचा दिवस. परमार्थ अट्टहासानं असावा गड्या, आजचा दिवस मला घेऊन चल. त्या माई माऊलीनं 21 वर्षाच्या कुर्मदासांना पाठीवरती उचललं. आईचं प्रेम आहे, हात नाही त्या लेकराला, पाय नाही, पाठीवरती उचललं आणि भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन ती माय आणि ते लेक ज्यावेळी बसली ना, भानुदास महाराज पंढरीचं वर्णन करत होते, आता आली आहे माझ्या भगवंताची वारी, आली आहे माईबाप. कोरोनाचा काळ होऊन गेला, आम्हाला वारीला जाता आलं नाही, पण वारीचा काय आनंद असतो हे एकदा वारीला जाऊन बघा गड्या, जा कधीतरी वारीमध्ये जावं, गळ्यामध्ये टाळ असावा, मृदुंगाची थाप कानावरती ऐकू येते. पंढरीमध्ये गेलो आणि एकदा भगवंताचं दर्शन झालं, मुखातून शब्द बाहेर पडले, विठ्ठला आ पांडुरंगा माया बापा. भगवंताला आवाज दिला, देवा अरे वारी करून आलो, फक्त काय कर आमच्या शेतामध्ये पाऊस पाड एवढी विनंती कर. शेतकरी राजाच्या हातामध्ये आणि शेतकरी राजाचं आयुष्य भगवंताच्या हातात आहे गड्या. बिचारा लॉकडाऊन संपलं होतं, लॉकडाऊन जसं पडलं सगळे घरी होते, सगळे आमदार खासदार मोठे माणसं, आपल्याला काय करायचं आहे कोणाचं, पण सगळे घरी होते आणि एकटा शेतकरी राजा शेतात काम करत होता. कुणीतरी म्हटलंय ना, शेतकरी राजा होता आहे आणि कायम असणार वजनात, फक्त कांद्याला भाव आला पाहिजे. एकदा कांद्याला भाव आला ना, मग हे काय करतात हे मोठे माणसं, इतका पैसा शेतकऱ्याकडे आहे, पण शेतकऱ्यानं जावं. विठ्ठला पांडुरंगा माया बापा दीनानाथा. देवा अरे तुझ्या राऊळामध्ये आलो रे, वारी केली, फक्त आमच्या शेतामध्ये पाऊस पडावा एवढी भगवंताला इच्छा प्रगट करायची. कुर्मदासांनी चरित्र ऐकलं पंढरीचं, अरे पंढरीचा आनंद काही वेगळाच आहे. आणि पंढरीला गेल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती होते, वैकुंठापेक्षा सुंदर आणि देखणा साज माझ्या भगवंताचा आहे. कुर्मदास ऐकतात आणि भानुदास महाराजांना विनंती केली, भानुदास महाराज या वर्षी मला वारीला यायचं आहे. भानुदास महाराज म्हणतात, जमणार नाही, तुम्हाला हातही नाहीयेत, पायही नाहीये, कसं चालणार तुम्ही? भानुदास महाराजांना सांगतात, कुर्मदास मी कसंही चालेल, पण मला तुमच्यासोबत वारीला घेऊन जा. कुर्मदासांनी भानुदास महाराजांकडून सगळे मुक्कामाचे ठेपे लिहून घेतले आणि मलमूत्र आत्तापर्यंत आईनं केलं होतं. कुर्मदास विचार करतात, अरे मी जर जीवन केलं आणि मला जर बाहेर जाण्याची वेळ आली, आत्तापर्यंत सगळं माझी आई करते आणि मला जर बाहेर जाताना बाहेर जाण्याची वेळ आली तर मी काय करणार? कुर्मदास जोपर्यंत वारी चालू आहे तोपर्यंत जेवले नाही, याला म्हणतात कट्टर परमार्थ. आम्ही गळ्यात नुसत्या माळा घावघलू घालूच गेलो, माळाच घातल्या नुसत्या, आम्हाला परमार्थही कळाला नाही, काहीच कळालं नाही. पण ऐका, कुर्मदास महाराजांनी फरकटत फरकटत स्वतःचं शरीर असं फरकटत फरकटत आदल्या दिवशी मुक्काम आहे तिथे अगोदरच जावं आणि भानुदास महाराजांची राहण्याची व्यवस्था करावी. बघता बघता स्वतःच्या देहाचा दाह होऊ लागला, अंगातून रक्त बाहेर येऊ लागलं. खरा परमार्थ नाही होऊ शकत आमच्या हातून असा, पण ऐका माईबाप, कुर्मदास फरकटत फरकटत वारीला निघाले आणि बघता बघता संपूर्ण अंगाची लाही, अंगाचा दाह होतोय. बाबा अंतकरण भरून येईल, जर सुई टोचली तर एवढा वेदना होतात, पण कुर्मदास चालू उन्हामध्ये भर उन्हामध्ये स्वतःचं शरीर फारकटत
लहुळ गावामध्ये पोहोचले, परंतु रक्त सगळ्या शरीरामध्ये आलं. काय करावं? विटेवरच्या पांडुरंगाला आवाज दिला, देवा अरे नाही येऊ शकत आता तुझ्या दर्शनाला. भानुदास महाराजांनी सांगितलं, अरे चल एक दिवसाचा मुक्काम राहिलाय, फक्त एक दिवसाचा मुक्काम राहिलाय. पण कुर्मदास महाराज म्हणतात, नाही जमणार मला, एक काम करा, तुम्ही रावळामध्ये गेले ना, माझ्यावरचंसुद्धा एकदा देवाच्या पायावरती लोटांगण घ्या आणि तुमच्यावरचंसुद्धा तुम्ही एकदा दर्शन घ्या. बघता बघता सगळे वारकरी पंढरीमध्ये पोचले माईबाप, आणि लहुळगावमध्ये कुर्मदास आहेत. अश्रूधारा डोळ्यातून सुरू झाल्या, देवा अरे एक दिवसाचा मुक्काम मला करता आला नाही, काय करावं? पण पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला पंढरीमध्ये करमेना, माझ्या भगवंतानं माऊली ज्ञानोबरायांना घेतलं, नामदेवरायांना घेतलं, का? ज्ञान दाखवण्याचं काम करत असतं आणि नाम हे आकळण्याचं काम करत असतं. माझ्या भगवंतानं नामदेवरायांना माऊलींना सोबत घेतलं आणि कुर्मदासाकडे गेले. कुर्मदासाचं शरीर माझ्या भगवंतानं मांडीवरती घेतलं गड्या. कुर्मदासाचे डोळे भरून आले. कुर्मदास म्हणतात, देवा अरे एक दिवसाचा मुक्काम होता देवा, नाही येता आलं मला देवा, पण ऐक ना, तू मला स्वतः भेटायला आला. माऊली ज्ञानराजा नामदेवराय रडत होते, खळखळ अश्रूधारा डोळ्यामधून सुरू झाल्या. पण भगवंतानं सांगितलं, एक काम करतो, तुम्हाला आयुष्य देऊन टाकतो. पण नको रे देवा, आयुष्य नको मला. का? तू मला तरुण बनवशील, तू मला चांगलं बनवशील, पण नंतर फिरून मी तुझ्या पायावरतीच मरण का नाही देवा सांगू शकत नाही. मला जीवनदान नको देवा, मला मरण दे मरण. याला म्हणतात खरा वारकरी. विठ्ठल विठ्ठल वारकऱ्यांचं लक्षण, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिनं खऱ्या वारकऱ्याचं लक्षण आहे. आणि मी तर देव जर मला कधी भेटले आणि देवानं जर मला काही मागितलं, मी देवाकडे एकच मागण, देवा ज्याला पंढरपूरची वारी करायचीच नाही ना त्याला पायात देऊ नको. ज्याला तुझं नाव घ्यायचं नाही ना त्याला तोंडच देऊ नको. आता पाय दिले देवानं, एखादी तरी वारी घडावी ना आयुष्यामध्ये, एखादी तरी वारी घडावी. पाय देऊन देवाचा उपयोग काय? आम्ही झालो हुशार, पण येडेवणी मोकर वागत होत. काही काही माणसं इतके येडेवणी वागत आहेत, इतके येडेवणी वागत आहेत बाबा, त्यांचे विचार बघूनच माणसाला भीती वाटते. एक माणूस दवाखान्यामध्ये येड्याच्या हॉस्पिटलमध्ये एक येडं सारखं असं भिंतीला कान लावून बसायचं, सारखं कान लावून बसायचं. एका डॉक्टरांनी त्याच्याकडे बघितलं, त्याला वाटलं का कान लावतंय काय माहीत. त्या डॉक्टरांनी काय केलं, चार पाच महिने त्याच्याकडे बघितलं आणि चार पाच महिन्याच्या नंतर डॉक्टर त्याच्या जवळ गेले, त्याला असं धरलं, हो बाजूला, आता तो बाजूला झाला. आणि डॉक्टर अशी कान लावून बसली. एक तास झाला, दोन तास झाले, तीन तास झाले, चार तास झाले, आवाजच आहे ना. त्या डॉक्टरांना राग आला आणि ते डॉक्टर असे पळतच ते येड्याकडे असे सटक्यानं मुस्कडीत वाजवली. हां असाच आवाज आला. आणि तोंडात वाजवल्याच्या नंतर आता हे म्हटले, मी तिथं चार तास झालंय कान लावून बसलोय, अजून आवाज कसा आहे ना. हे येडं म्हटलं, डॉक्टर साहेब अहो काय म्हणावं तुम्हाला, मी चार महिन्यापासून कान लावतोय, मला अजून ऐकू आलो नाही, तुला चार तासात येईन का? माणसं इतके येडे झाले हो, इतके येडे झाले बाबा. एका रेल्वेमध्ये तिघ जण प्रवास करत होते आणि प्रवास करता करता ते तिघ जण माझ्यासारखे थोडे चॅप्टर होते. त्यातला त्यांच्या समोर एक म्हातारे बाबा बसले होते. त्यातला एक जण म्हटला, आपण एक काम करू, ह्या रेल्वेची चेन वडून बघू, वडती का रेल्वे थांबती का. आता दुसरा म्हटला, अरे काय येड्यावणी करतो, नको येड्यावणी करू, मी सांगतो तुला, पोलीस येतेन धरून घेऊन जातेन, कशाला डोक्याला लागल्यावणी करतो, ग बस. आणि समोर म्हातारे बाबा बसले होते, सगळं ऐकत होते. त्यासला तिसरा हुशार होता, तो म्हटला, जर पोलीस आले तर या म्हाताऱ्याचं नाव सांगून द्यायचं. हां मग यांनी काय केलं, असं कातू कातू तिघांनी ती चेन धरली, अशी ओढली आणि जाग्यावर रेल्वे थांबली. रेल्वे थांबल्याच्या नंतर पोलीस आले आणि तिघा जणांना धरलं बाबा, तिघालाही धरलं. आणि हे तिघ जण म्हटले, आम्ही काही रेल्वेची चेन ओढली नाही. पण त्याच्या आधी त्यांची काहीतरी चर्चा चालू होती. ते म्हटले, का रे
आपल्या खिशात तर 200-200 रुपये येतं, आणि जर पोलिसांनी धरलं तर आपल्याला दंड होईल. सगळं ऐकत होते बाबा, आणि त्यांच्याकडे बाबा मिळून 600 रुपये होते, तिघा जणांकडे 200-200 रुपये. पोलीस आणले, यांना धरलं आणि यांनी सांगितलं आम्ही काही चैन वडली नाही. यशेजारच्या म्हाताऱ्यानं, आपल्या गावातल्या नाही बरं का, त्या रेल्वेतल्या म्हाताऱ्यानं चैन वडली म्हणे ठीक आहे. पण म्हातारं जरा जुन्या काळातले म्हातारे जरा हुशार होते. त्यांनी हात जोडले, म्हटले पोलीस साहेब खरं सांगू का, मी रेल्वेची चैन ओढली ही गोष्ट 100% खरी आहे. पण ऐका ना, माझ्या खिशातले 600 रुपये तिघांनी 200-200 रुपये घेतले, मग मी चैन नाही वाढणार तर काय करीन. या पोलिसांनी या तिघातल्या खिशातले तिघांकडून 200-200 रुपये काढले बाबा, 300 रुपये त्या म्हाताऱ्याला दिले आणि 300 रुपये दंड भरला. नसता कुठा ना घडला, माणसं येडेवानी लय करतात हो. एक शेतकरी शेतात गेले आणि चिखलात चप्पल फसत होती, काटे मोडत होते म्हणून अशी बगलात घेतली आणि घरी आलं. बायकोनं विचारलं अहो चप्पल, तर म्हटलं बरं झालं काटा माझ्या पायात मोडला, नाही तर माझ्या चपलीला छिद्र पडलं असतं. इतके येडे माणसं कुठे असावे का? पण ह्या येड्यांमध्ये आमची गणना होत नाही. आम्ही हुशार आहोत, बुद्धिवान आहोत. माणसांना बुद्धीची उदारता भगवंतानं सगळ्यात जास्त दिली आहे, म्हणून या बुद्धीचा उपयोग नको तिथं करायचा नाही. ज्या ठिकाणी सत्कार्य असेल त्या ठिकाणी माणसानं चांगला विचार करायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वारकरी संप्रदायामध्ये आलो, ज्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो, या भूमीमध्ये एक गोष्ट दुर्मिळ आहे, त्या गोष्टीचं नाव आहे प्रेम. प्रेम फक्त आम्हाला आमची आई देऊ शकते, संत देऊ शकतात, नाहीतर एकतर भगवंत देऊ शकतो. मग त्या प्रेमाच्या जोरावरती भगवंताकडे जायचं, देवाला साथ घालायची, स्वतःचं दुःख देवाला सांगायचं. आणि माईबाप ज्यावेळी तुम्ही तुमचं दुःख देवाला सांगाल, देव सगळं काम सोडून तुमच्या पाठीमाग खऱ्या अर्थानं उभा राहील. अभंगाचं प्रेम पाना येतो का कोळती Oh,
वाटली तर. जगाच्या पाठीवरती स्वतःच दुःख भगवंताला सांगा. भगवान परमात्मा शंख चक्र गदा हाती घेऊन तुमचं संरक्षण करतील. आम्हालाही वाटतं देवापर्यंत जावं, देवाची भक्ती करावी, परमात्म्याला प्राप्त करावं, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्याचं भजन करावं लागतं. एकदा सर्वांनी आपले दोन्ही हातवरती घ्या. मृदुंगाचार्य तुम्ही नका घेऊ, ज्ञान जरा पाठीमागचे इकडचे इकडचे. सर्वांनी आपले दोन्ही हात, जे नाही घेणार त्यांचा एक हात देव काढून घेईन बरं का. लांब लांब घ्या जरा, दिसू द्या भगवंताला. अरे नारी शक्तीचा जागर चालू आहे, भगवंत पंढरी सोडून येईल गड्या. आणि मोठ्या प्रेमानं, मोठ्या अंतकरणानं देवाचं भजन करा. विठोबा यथामती यथावकाश आपण अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ बघण्याचा प्रयत्न केला. माई बाप, या अभंगाचा अर्थ असाच असू शकेल मी गॅरंटी देऊन सांगत नाही, पण ज्याप्रमाणे माझ्या आळंदीच्या माऊली ज्ञानोबरायांनी बोलण्याची बुद्धी दिली त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं विचार मांडण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला की एका गावातील एक मुलगी स्वतःच्या आईच्या आधारावरती मोठी होते. खऱ्या अर्थानं सांगून जाईल माईबाप, बाप जाणं याच्यापेक्षा मोठं दुःख आयुष्यात नसतं. खरं सांगू, दुसऱ्याचा बाप नाही सांगत मी. मी ज्यावेळी कीर्तन करून आई घरी जाते ना, त्यावेळी मम्मी विचारत असते जेवायचं काय, जेवली काय. पण ज्यावेळी मी रात्री झोपते ना, वडिलांचं दातृत्व, वडिलांचं कर्तृत्व, सकाळी जर उठले लवकर, आई काम सांगत नाही काही, पण चुकून का होईना आईनं सांगितलं दिदा तेवढे भांडे घास. माझे वडील आईला सांगतात ती दमली, तिनं कीर्तन केलंय, तुझे भांडे घासायचे तर घास, नाही तर तिकडं फेकून दे. माई बाप, आयुष्यातील बाप जाणं याच्यापेक्षा मोठं दुःख जीवनामध्ये नसतं गड्या. जिवंत आहात ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. आणि वडील नाही ना, विचारा एका मुलीला तिच्या आयुष्यातला बाप काय असतो. कारण या जगाच्या पाठीवरती बापाचं आणि मुलीचं नातं असतं ना माई माऊल्याव, ते नातं निस्वार्थी नातं असतं, निस्वार्थी नातं. त्या नात्यात कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नसतो. खरं सांगू, ज्यावेळी लग्न लावायची वेळ येते ना बाबा, सगळे कोणी म्हणतं जीवन चांगलं नाही झालं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, पण बापाचा कधी विचार करत नाही हो. एवढा खर्च केला, लेकीचं लग्न थाटामाटात लावलं, बाप कधी रडत नाही आयुष्यात, फक्त स्वतःच्या पोटच्या गोळ्यानं घराच्या बाहेर काढलं. आणि स्वतःची लेक ज्यावेळी आपल्याला सोडून सासरी जात असते ना, त्यावेळी बाप खऱ्या अर्थानं रडत असतो. पण वडील नाही, मला एवढं वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं का, तर एवढा मोठा सोहळा करणं सोपं नाही गड, नाही सोपं नाही. मला इथं आल्याच्या नंतर कळालं दिंडेताईंना वडील नाहीत म्हणून. पण तुम्ही सर्वांनी एक पितृछायेनं, आदरणीय उपसरपंच काकाच्या घरी मी गेले, नातं बघितलं, वडिलांची कमी भासू नये असं त्यांचं वक्तव्य आहे दिंडेताईला. घरी गेले, ताई बाळा सगळं नियोजन करू लागले तिला. कोण करत नाही आज कोणासाठी, कोणीच करत नाही, कोण करत नाही. पण आपल्या गावचे कार्यसम्राट आमदार राज्यमंत्री आदरणीय राम शिंदे साहेब, महाराष्ट्रभरामध्ये कुठेही साहेबांचं नाव जरी घेतलं ना तरी सगळे कामं त्यांच्या नावावरती सॉल्व होतात. का, एखाद्याचं फुकट कौतुक कीर्तनकारानं करू नये. का, फुकट कौतुक जर केलं एखाद्याचं मला नरकाल जावं लागन बाबा,
नरकाला जायची इच्छा नाही आहे माझी. राशन भागात कधी जरी कार्यक्रमाला आलं प्रत्येक पत्रिकेवरती साहेबांचं नाव असतं, प्रत्येक पत्रिकेवरती. कुठे कार्यक्रम असेल तर साहेबांची उपस्थिती असते. मोठा माणूस आहे म्हणून कौतुक करणार नाही, पण माणसानं मोठं व्हावं पण त्याला नम्रतेची जोड ठेवावी. आणि जो माणूस मोठा होऊन नम्रतेची जोड ठेवली ना त्याला देव लांब नसतो गड्या. साहेबांचं एवढं मोठं सहकार्य दिंडेताईला लाभलं आणि त्यांच्या हातून एवढा मोठा सोहळा खऱ्या अर्थानं पार पडतोय. आई वडिलांचं प्रेम देणारी माता पाठीमागे भरभक्कम अशा प्रकारे उभी असते. एक आईवरती जबाबदारी आली तर आई लेकरासाठी काही पण करते, स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही. आणि आज एवढा मोठा सोहळा, अहो ज्यांना सगळं सपोर्ट आहे त्यांच्याकडून सुद्धा होत नाही बाबा, नाही होत. निस्ता पैसा असून पण उपयोग नाही, माणसंसुद्धा लागतात. आणि आपल्या चोंडी गावचं वैभव आहे खऱ्या अर्थानं दिंडेताई, माझ्यापेक्षा मोठ्या आहेत ताई. परंतु मोठ्या जरी असल्या तरी एवढं मोठं दातृत्व, एवढं कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी आहे. मी माझ्या पांडुरंगाला विनंती करेल, हे देवा हे परमेश्वरा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मातोश्रींना एवढं बळ दे, एवढं बळ दे. आईची आणि वडिलांची भूमिका त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ठामपणे साकारली आहे, साकारत आहेत. आणि आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना स्वतःच्या वडिलांची कमतरता न भासता एक आई त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावी. मायमावले हो, याच्यासाठी आपलासुद्धा आशीर्वाद फार मोलाचा आहे गड्या. एवढा मोठा सोहळा त्यांच्या हातून घडतोय. माझ्या ज्ञानोबरांनी त्यांना भरभरून आयुष्य, धन संपत्ती सगळं देऊ, कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये. त्याचबरोबर कार्यक्रमाला आज गोड अशा प्रकारे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्यांनी सातसंगत केली, मला वाटतं नावताईंचं मी ऐकू नये, विद्याताई महाराज हो ना, बरोबर संस्था विद्याताईंची आहे. महाराष्ट्रभरामध्ये चांगलं नाव आहे. आणि या लेकी खऱ्या अर्थानं मी बोलेल गड्या, नाही आयुष्यात नका मोठे कीर्तनकार होईना, नका मोठे कीर्तनकार गायनाचारी होऊ न्या, पण सासूला सासून सासऱ्याला सासरा म्हणून स्वतःचं घर सांभाळत्यान पेक्षा मोठा परमार्थ सुद्धा आम्हाला करायचा नाही. हे संस्कार आदरणीय विद्याताईंचे त्या लेकरांना आहेत. चांगले संस्कार घडायचे असतील तर लेकरू नक्कीच वारकरी संप्रदायाची जोड त्यांना असावी. सर्वांनी गोड साथ केली, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा गड्या, जोरदार टाळी. त्याचबरोबर गोड अशा प्रकारचं गायन ज्यांचं आहे, आम्ही गुरु भगिनी एका संस्थेमध्ये शिक्षण झालं. आमच्या हरिभक्त परायण सुप्रियाताई महाराज आलदर त्यांचंही या ठिकाणी कीर्तन झालं, आवाजही गोड आहे, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्याचबरोबर सुरुवातीची चाल ज्यांनी गायली, माझी छोटी बहीण अनुष्का महाराज जाधव, महाराजांची ट्रेनिंग चालू आहे अजून माझ्यासोबत. महाराजांनी दोन कीर्तन केलेले, पण बहीण म्हणून कौतुक करणार नाही गड्या, पण वय अतिशय लहान आहे आणि अभ्यास खोटं सांगत नाही. शपथ, 2 वर्ष हरिपाठात पाठ नव्हता माझा, तिने पंचरत्न हरिपाठ पाठ केला. एकदा तिच्यासाठी बहीण म्हणून नाही महाराज म्हणून टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय दिदीचं नाव जानवी दिदी, रूपही गोड आहे आणि आवाजही गोड आहे, त्यांचेही अंतकरणापासून आभार. त्याचबरोबर सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर माझी विनंती असेल, कीर्तनकारापेक्षा मोठा अधिकार हा विणेकऱ्याचा असतो. उद्यापासून कीर्तनकाराच्या पायाखाली काही नसलं तरी चालन, पण तिथं खाली घोंगडी आथरीत जा. आईचं रूप बघितलं तर मीराबाई मुक्ताबाईचं रूप आहे, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आई खरं सांगेल विना कोणाच्याही गळ्यामध्ये येत नाही, विना गळ्यात येण्यासाठी फार मोठं भाग्य लागतं. आणि कीर्तनकार विणेकरी कीर्तनकाराच्या एकदा पाया पडतात, पण कीर्तनकाराला त्यांच्या 2 पाया पडावं लागतं. संप्रदायाचं नाक म्हणजे विणा आहे, आणि त्या विणेकराच्या पायाखाली काहीतरी असावं. उद्यापासून लक्ष द्या, इथं नसू द्या पण तिथं पाहिजे. गोड आईंचं रूप आहे, त्यांचंही अंतकरणापासून आभार. त्याचबरोबर बोलायचं झालं तर आयुष्यामध्ये चांगली माणसं फार मोठ्या भाग्यानं भेटत असतात, फार मोठ्या भाग्यानं भेटत असतात. माझ्या आयुष्यामध्ये 2 कॅमेरा समोर आहे, खोटं बोलणार नाही. आयुष्यामध्ये 2 भाऊ मी असे जोडले, एक म्हणजे आमचे चेतन दादा आणि दुसरे म्हणजे आमचे सौरव महाराज. एकदा टाळी वाजवा माई बाप दोघांसाठी. कारण
कुठं जरी कार्यक्रम असला तरी बिचारे कधीच आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे. आणि मला नाही वाटत दोघांनी जेवढ्या आपुलकीनं मला फोन केला तेवढा एकही कीर्तन करायला केला असेल. महाराष्ट्रभरामध्ये सौरव महाराजांचं आणि ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल अगदी थोड्या दिवसामध्ये लॉकडाऊनपासून चॅनल सुरू केला आणि आज महाराष्ट्रातला नामांकित कीर्तनकार यूट्यूब चॅनलवरती आहे हे कमी वेळात फार कमी लोकांना साध्य होत असतं. याच्यासाठी कृपा लागते माझ्या भगवंताची, माऊली ज्ञानोबरायांची कृपा लागते आणि त्यांची संपूर्ण सिस्टीमसुद्धा एवढी गोड आहे. बऱ्याच वेळा संपर्क आला आणि तो संपर्क खऱ्या अर्थानं आमच्या सौरव महाराजांमुळे आला, त्यांचेही आभार. त्याचबरोबर आमच्यावरती कीर्तन पहिल्यांदाच वाजवलं पण भेट फार पूर्वी झाली होती. प्रमोद दादा एकदा माईबाप जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. का आई त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटेल पखवाज वाजवता वाजवता आत्ता त्यांना चक्कर येईन का काय, कारण सजू हातानं निर्जू कातड वाजवणं आणि त्याच्यातून आम्हाला आनंदानं डोलवणं एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? नाही. एकदा जोडीसाठी जोरदार टाळी वाजवा. पुन्हा एकदा गोड पखवाज वाजवला, गोड पखवाज वाजवला. पखवाज कुणीही वाजवेल पण मनापासून जो पखवाज वाजवतो तो वाजवलेला पखवाज माझ्या पांडुरंगाला मान्य होत असतो असो. त्याचबरोबर आमचे चोपदार भाऊ एवढं नृत्य छान आहे मी बघते, व्हिडिओ बघते आणि माझ्या जवळजवळ 4 ते 5 कीर्तनाला होते. आता आमचं 6वं 7वं कीर्तन असेल. माझं कीर्तन म्हटलं की आनंदानं ते एवढं नाचतात एवढं नाचतात. आता प्रत्येक कीर्तनामध्ये एवढं नाचलं पण म्हणतात ना देह भान हरपला तुझं पाहता विठ्ठला, भगवंतानं कीर्तनामध्ये नाचावं अगदी त्याप्रमाणे नाचतात. एकदा टाळी वाजवा यांच्यासाठी. 2 तास जवळजवळ न बोलता न डोलता न हलता न चालता सर्वांनी माझी सेवा श्रवण केली. इकडचे बसलेले सुद्धा सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा सगळ्यांचा. त्याचबरोबर आमचे पेटीवाले काका आपलेही अंतकरणपूर्वक आभार. त्याचबरोबर ज्यांची साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे, माईबाप साऊंड सिस्टीम इज बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. एकदा टाळी वाजवा काका दादांसाठी. फार गोड सिस्टीम लावली कारण कसं आहे कीर्तनकार 2 तास येणार आम्हाला आमकं दे आम्हाला तमकं दे. काही काही सिस्टीमवाले एकदाच बटन फिरून देतात, कर तुला काय करायचं ते. पण स्वभाव गोड आहे, स्वभाव गोड आहे. कुठल्याच प्रकारची स्वभाव खंतता नाही. मी माझ्या माऊली ज्ञानोबरायांना प्रार्थना करेल काका दादांच्या एका सिस्टीमच्या 2 हो 2 च्या 3 हो 3 च्या 4 हो त्यांच्या सिस्टीममध्ये कुठल्याच प्रकारचा अडथळा येऊ नये. त्यांचेही अंतकरणपूर्वक आभार ज्यांच्यामुळे माझा परमार्थ चालू आहे. असे माझे वडीलसुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमचे बंधू गणेश शिंदे आज ड्रायव्हर म्हणून माझ्यासोबत आलेले आहेत. आणि खरं सांगून जाईल नावं घेणे नावं बरीच आहेत कारण कार्यक्रमाला सहकार्य बऱ्याच लोकांचं आहे. लेने को हरिनाम देने को अन्नदान तरणे को लिंता और डुबने को अभिमान. सप्ताहामध्ये अन्नदान जे करतात, अन्नदान सर्वश्रेष्ठ दान, अन्नदान आणि कन्यादान या 2 दानापेक्षा दुसरं श्रेष्ठ दान नाही. इथं बसलेले माझे प्रत्येक मायबाप आहेत. माझी विनंती असेल आपल्या कीर्तनातून काहीच घेऊन जाऊ नका. फक्त ज्यावेळी स्वतःच्या लेकीचं लग्न करायचं ना, पैसा धन संपत्ती गाडी बंगला बघण्यापेक्षा घरातले संस्कार बघा आणि माळकरी पोराला स्वतःची पोरगी द्या. तुमची पोरगी चटणी भाकर खाईन पण आनंदात जीवन जगेल. मोठ्या माणसाची मोलकरीन बघून जगण्यापेक्षा शेतकरी राजाची राणी म्हणून तुमची पोरगी जीवन जगेल. ज्या दिवशी आपल्या मुलीचं लग्न जमवायचं विचारपूर्वक लग्न जमवा. एवढीच गोष्ट माझी कीर्तनातून घेऊन जा. आणि पंक्तीला बसायचंही सगळ्यांना कळतं पण खऱ्या अर्थानं गावच्या तरुण वर्गाचं कौतुक कीर्तनामध्ये करावं का, तर पंक्ती वाढण्याचं काम आणि रोखठोक जी कामं असतात. एकदा टाळी वाजवा गावातल्या तरुण वर्गासाठी. सर्वांचं सहकार्य हे मोलाचं आहे. नाव मी वैयक्तिक कोणाचंच घेणार नाही. आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा आहेत कार्यक्रमाला उपस्थित आहेत. फक्त मला माफ करा मी त्यांना कधी आत्तापर्यंत बघितलं नाही. वेळात वेळ काढून तुम्ही सर्व चोंडीकरांनी एका मुलीला सहकार्य केलं आणि एवढा मोठा माणसं गोळा करणं आयुष्यात पैसा गमव
गोळा करता येतो, पण माणसं गोळा करण्यासाठी माई बाप त्यांना मोलाची साथ आदरणीय सरपंच काकाची लाभली आणि सर्वांची साथ त्यांच्या पाठीमागे अशीच असू द्या. या कार्यक्रमाची शोभता भव्यता दिव्यता अशीच वाढत जावी आणि ज्या माई माऊलीमुळे आम्ही आमच्या जिल्ह्याचं नाव स्वाभिमानानं सांगतो त्या माई माऊलीचा स्वाभिमान आपण सर्वांनी जोपासायचा. उद्या कीर्तनाला बसलं तर डोक्यावरचा पदर खाली आला नाही पाहिजे आणि एखाद्या कीर्तनकार बाईंनी जर डोक्यावरचा पदर खाली पडला तर तिला डायरेक्ट खाली वडून खाली बसवायची, तिच्या डोक्यावर आधी पदर द्यायचा आणि मग तिला इथं उभी करायची. कारण हा वारकरी संप्रदाय आहे. मीराबाई मुक्ताबाई जनाबाई जेवढ्या संत माईबाप झाल्या डोक्यावरती पदर तर माणसानं तर एका महिलेनं कीर्तन करावं, कीर्तन ऐकावं. म्हणून विनंती असेल, राग येऊ देऊ नका, डोक्यावरचा पदर खाली घेऊ नका. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द माझ्याकडून जर चुकीचा गेला असेल तर माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून माझा मला परत द्या, पण जे निश्चित काही माझ्याकडून बरोबर गेलं असेल ते माझ्या गुरुवरी हरिभक्त परायण दीपक बाबा सुद्रिक आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायांचे आशीर्वाद, माझ्या गुरुवांचे कृपा म्हणून आत्मसात करा. झालेली कीर्तन रूपी सेवा आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आज पाचव्या दिवसाचं कीर्तन पुष्प समर्पित आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर